ताजा बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मलिकवाडचे पशुपालक कल्लाप्पा केरुरी यांचे प्राणीप्रेम, गाव जेवण देऊन साजरे केले गायीचे डोहाळे जेवण. शेतकरी आपल्या घरातील पाळीव जनावरांवर जीवापाड प्रेम करत असतो याची आपण अनेक उदाहरणे पाहिली आहेत. मात्र पोटच्या पोरीसारखं वाढवलेल्या गायीसाठी एका शेतकऱ्याने आपल्या गायीच्या डोहाळे जेवणाचा आनंद गाव जेवण देऊन साजरा करणं म्हणजे विशेषच. ही कथा आहे मलिकवाड येथील एका हौशी पशुपालक कल्लाप्पा केरुरे यांच्या प्राणीप्रेमाची. डोहाळे जेवण म्हटलं की मग नटणं आलंच. या गायीला हिरवी साडी, फुलांच्या माळा, हळदी कुंकू लावून सोन्याचे मंगळसूत्र घालून छान नटवण्यात आलं. गोडधोड पदार्थाचा घरात घमघमाट सुटला. गावातल्या आयाबाया डोहाळ जेवण्याच्या कार्यक्रमासाठी केरुरे यांच्या घराजवळ मारल्या मंडपात जमा झाल्या. डोहाळे कार्यक्रमाची वेळ झाली, गायीला मंडपात बांधण्यात आलं. एक एक करत 21 महिलांनी गायीची ओटी भरत तिला ओवाळलं. त्यानंतर 5 प्रकारची फळे गायीला खाऊ घालण्यात आली आणि त्यानंतर डोहाळे जेवणाच्या पंक्तीही बसल्या. कल्लाप्पा केरुरे दाम्पत्यांबरोबरच त्यांचा नातू मनोज आपल्या घरातीलच एक सदस्य म्हणून जिव्हाळ्याने पशुधनाचा सांभाळ करतात. गाय ही आपल्या घराची सदस्यच आहे असं सांगत मल्लाप्पा केरुरे दाम्पत्याने मायेपोटी गायीचे डोहाळे पुरवले आणि धूमधडाक्यात डोहाळे जेवणाच्या पंक्ती उठवल्या. आजवर गरोदर स्त्रियांसाठी डोहाळे जेवण घातलेलं आपण पाहिलं आहे, पण हा कृतज्ञता सोहळा वेगळाच म्हणावा लागेल. गायीचं डोहाळ जेवणाच्या या कौतुक सोहळ्याला गावकऱ्यांनी हजेरी लावत जेवणाचा आस्वाद घेतला. कल्लाप्पा केरुरे दाम्पत्याने समाजासमोर पशुधन आणि पशुपालक यांच्या नात्यातला एक नवा आदर्श या निमित्ताने समाजासमोर ठेवला. महानकर न्यूजसाठी मलिकवाडहून अण्णासाहेब केरुरे.